नमस्कार, मी डॉक्टर समीर जोशी, प्राध्यापक कान्ना गसा आणि उपअधिष्ठाता ससून हॉस्पिटल पुणे. माझ्या प्रभातच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. सामाजिक बांधिलकी जपणारं आणि सर्वसामान्यांसाठी काम करणारं एक वृत्तपत्र म्हणून आम्ही प्रभातला नेहमी ओळखत आलेलो आहे. आणि या संदर्भात मला एवढा एक निरोप द्यायचा आहे की ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये, हे सर्वसामान्यांचं शासनाचं रुग्णालय असून, या सर्वोपचार रुग्णालयामध्ये आता अवयव प्रत्यारोपण, कॉक्लेअर इम्प्लांट सर्जरी यासारख्या अनेक खर्चिक, म्हणजे एकेका सर्जरीला 8-8, 10-10 लाख रुपये लागतात अशा शस्त्रक्रिया बऱ्यापैकी शासनाने मोफत स्वरूपात सुरू केलेल्या आहेत आणि त्यांचे रिझल्ट्स अतिशय उत्तम येतात आहेत. त्याचबरोबर किमोथेरपी, हेडनेक कॅन्सर सर्जरी आणि एकंदरीतच कॅन्सरच्या बऱ्याचशा सुविधा इथे उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या सुविधांचा लाभ जनतेने यासोबत घ्यायला पाहिजे. कॅन्सरच्या संदर्भात मला एवढा निरोप द्यायचा की कॅन्सर हा वाढलेल्या स्टेज 4 येण्यापेक्षा स्टेज 1 आणि 2 जर आपण त्याला पकडू शकलो, ओळखू शकलो आणि वेळीच त्याचं निदान करू शकलो तर त्यामध्ये कॅन्सरच्या रुग्णांच्या आयुष्यामध्ये फार सुधारणा घडून येऊ शकतात, त्यांची कॅन्सरपासून मुक्त होण्याची शक्यता वाढते. या बेसिकली मुख्यतः माझा कॅन्सर हा एक महत्त्वाचा आवडता विषय असल्यामुळे त्या संदर्भात मला जनतेला संदेश द्यायचा आहे की कॅन्सरचा वेळीच उपचार आणि योग्य ते निदान करून घेणे हे आवश्यक आहे आणि ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये सर्व सोयी या रुग्णांकरता उपलब्ध आहेत.